ലോക്സഭയിൽ കഴിഞ്ഞ 10 വർഷമായി നടപ്പാക്കി വന്ന ചില പ്രത്യേക ആചാരങ്ങൾക്കെല്ലാം ഒറ്റ ദിവസം കൊണ്ട് തന്നെ മാറ്റം വന്നിരിക്കുകയാണ്. പപ്പുമോൻ എന്നൊക്കെ വിളിച്ച് അധിക്ഷേപിക്കുകയും പല കാര്യങ്ങൾ സഭയിൽ പറഞ്ഞാൽ ബിസ്വ തള്ളൽജിയും അമിട് ഷാജിയും ഉൾപ്പെടെയുള്ളവർ അതിനെ പരിഹസിച്ച് തള്ളുന്നതിനപ്പുറം മറുപടി പറയുന്ന പതിവേ നമ്മൾ കണ്ടിട്ടില്ല. കാലം മാറി, കഥ മാറി. പ്രതിപക്ഷ നേതാവ് എന്നുള്ള നിലയ്ക്ക് രാഷ്ട്രപതിയുടെ നയപ്രഖ്യാപന പ്രസംഗവുമായി ബന്ധപ്പെട്ട നന്ദി പ്രമേയ ചർച്ചയിൽ ഇന്ന് മറുപടി പറഞ്ഞു. വിഷയത്തിൽ നിന്ന് മാറുന്നു, നടക്കുന്നത് രാഷ്ട്രപതിയുടെ നന്ദി പ്രമേയ ചർച്ചയാണെന്നൊക്കെ പറഞ്ഞുകൊണ്ട് പലതിനും മറുപടി പറയാൻ ഇരിക്കപ്പുറതിയില്ലാതെ നിരനിരയായി എണീക്കുകയാണ്. ആരൊക്കെ? വിശ്വഗുരു, രാജ്നാഥ് സിംഗ്, അമിട് ഷാജിക്ക് വരെ സഭയിൽ എണീറ്റ് നിന്ന് പോയിന്റ് ഓഫ് ഓർഡർ എന്ന് വരെ പറയേണ്ട ഗതികേടിലേക്ക് എത്തിയിരിക്കുന്നു. കാലം പോയൊരു പോക്കെ. എന്തായാലും പപ്പുമോൻ എന്ന് അധിക്ഷേപിച്ച വ്യക്തിയുടെ ചോദ്യങ്ങൾക്ക് മുന്നിൽ ഇരുന്ന് വിറയ്ക്കുന്ന രാജഗുരുക്കന്മാരെയാണ് ഇന്നിപ്പോ ലോക്സഭയിൽ കണ്ടത്. അയോധ്യ കി ജനതാ കോ ബഹുത് ദുഃഖ് ഹുവാ ക്യൂകി ഇനോഗറേഷൻ മേ അദാനി ജി ഥേ അംബാനി ജി ഥേ മഗർ അയോധ്യ കാ കോയി നഹീ താ ഓർ യേ കാരൺ താ कि अयोध्या की जनता में उनके दिल में नरेंद्र मोदी जी ने भय डाल दिया, उनकी जमीन ले ली, उनके घर गिरा दिए और फिर अयोध्या के गरीब लोगों को, किसानों को, मजदूरों को मंदिर के इनॉग्रेशन तक नहीं जाने दिया. मंदिर के इनॉग्रेशन छोड़ो, उसके बाहर भी नहीं जाने दिया. और इसीलिए अयोध्या की जनता ने सही मैसेज भेजा. अच्छा, इन्होंने मुझे एक और बात बोली, 3 बार इन्होंने कहा कि 3 बार नरेंद्र मोदी ने टेस्ट किया. दो बार क्या मैं अयोध्या से लड़ जाऊं? और सर्वेयर्स ने कहा अयोध्या में मत लड़ जाना, अयोध्या में मत लड़ जाना, अयोध्या की जनता हरा देगी. और इसीलिए प्रधानमंत्री वाराणसी गए और वहां बच के निकले. तो अयोध्या की जनता को डराया, पूरे देश को डरा दिया. मैं आपको बताता हूं, आज सुबह में आया, राजनाथ सिंह जी ने मुस्कुरा के मुझे नमस्ते की और मोदी जी बैठे हैं, मुस्कुराहट नहीं, सीरियस, नमस्ते भी नहीं करते. कहीं मोदी जी ना देख लें, प्रॉब्लम हो जाएगी. वही कहानी गडकरी जी की है, सच्चाई है. अरे भाई, अयोध्या की जनता को छोड़ो, ये तो बीजेपी वालों को डराते हैं. सर क्या है? माने प्रतिपक्ष के नेता, एक मिनट माने प्रतिपक्ष के नेता, आप सदन के वरिष्ठ नेता हैं. मेरा आपसे आग्रह है कि राष्ट्रपति अभिभाषण पर डिबेट हो रही है, इसकी गरिमा, राष्ट्रपति अभिभाषण की गरिमा रखे ना. ये तो अपेक्षा आपसे सब करते हैं कि आप राष्ट्रपति अभिभाषण पे बोले, नीतियां पे बोले, कार्यक्रमों में बोले. आप व्यक्तिगत रूप से नहीं, अगर आप ये उचित मानते हैं, क्या स्पीकर सर ये उचित है? अगर आपकी पार्टी स्पीकर उचित मानती है तो मुझे कुछ नहीं कहना. स्पीकर सर, माननीय अध्यक्ष जी, लोकतंत्र ने और संविधान ने मुझे सिखाया है कि मुझे विपक्ष के नेता को गंभीरता से लेना चाहिए.
स्पीकर सर, स्पीकर सर, आपने आपने कहा कि डिबेट प्रेसिडेंट एड्रेस पे होनी चाहिए। ये जो मैंने किया है, अनुराग ठाकुर जी ने अयोध्या की बात की थी, अनुराग ठाकुर जी ने सनातन धर्म पर आक्रमण की बात की थी, इसीलिए मैंने ये किया है। मैं दिखाना चाहता हूं कि अयोध्या में क्या हुआ, अयोध्या की सच्चाई क्या थी। प्रेसिडेंट डिबेट में उन्होंने बात उठाई थी, मैंने बात बंद की। प्रधानमंत्री जी को अच्छी लग रही है अयोध्या के बाद अच्छी लग रही डर फैलाया और ऑपोजिशन का रिस्पांस एक साथ मिलकर भारत जोड़ो यात्रा, सारे के सारे ऑपोजिशन पूरा देश एक साथ मिलकर कन्याकुमारी से कश्मीर तक चला। और जो आपने डर फैलाया उसके बारे में यात्रा में बहुत कुछ सुनने को मिला। अभी तक याद है सुबह 7-8 बजे की बात थी, यात्रा में चल रहे थे, एक महिला आती है हमारे साथ चलती है, मेरा हाथ पकड़ती है और घबराई हुई सी थी, तो मैंने पूछा क्या हुआ, मुझे कहती है मुझे मार रहा है, मुझे मार रहा है। मैंने पूछा कौन मार रहा है, कौन मार रहा है। बेटी बचाओ, बेटी की दुविधा सुनाई नहीं दे रही, बेटी का दर्द नहीं सुनना चाहते, भारत की महिलाओं का दर्द नहीं सुनना चाहते। मैंने पूछा कौन मार रहा है, कहता है मेरा पति मार रहा है। मैंने कहा क्यों, कहती है सुबह का खाना नहीं दे पाई। मैंने कहा क्यों, खरीद नहीं पाई, महंगाई है, महंगाई है, खरीद नहीं पाई, खाना नहीं पका पाई, इसलिए मुझे मार पीट रही है। मैंने कहा बहन क्या करूं, कैसे आपकी मदद करूं। कहती है आप कुछ मत कीजिए, आप सिर्फ ये बात याद रखिए कि महंगाई के कारण हिंदुस्तान में हजारों महिलाओं को सुबह पीटा जा रहा है। उसके शब्द हैं, मेरे शब्द नहीं है। गैस सिलेंडर, महंगाई, तो आपने गरीबों को महिलाओं को डराने का काम किया। शिव जी कहते हैं डरो मत, डराओ मत। आपने हिंदुस्तान की महिलाओं को महंगाई से हर रोज डराया है। कुछ दिन पहले मैं पंजाब में अग्निवीर के परिवार से मिला। छोटा सा घर था। छोटे से घर में अग्निवीर शहीद हुआ, लैंडमाइन ब्लास्ट में शहीद हुआ। मैं उसे शहीद कह रहा हूं मगर हिंदुस्तान की सरकार उसे शहीद नहीं कहती। नरेंद्र मोदी उसे शहीद नहीं कहते हैं, नरेंद्र मोदी उसे अग्निवीर कहते हैं। उस घर को पेंशन नहीं मिलेगी, उस घर को कॉम्पेंसेशन नहीं मिलेगी, शहीद का दर्जा नहीं मिलेगा। और बेचारे बैठे हुए थे, 3 बहनें थी एक साथ बैठी हुई थी, रो रही थी। आम जवान को पेंशन मिलेगी, जरूर दुख होगा मगर हिंदुस्तान की सरकार आम जवान की मदद करेगी। मगर अग्निवीर को जवान नहीं कहा जा सकता। अग्निवीर यूज एंड थ्रो मजदूर है। और आप उससे कहते हो
उसको आप 6 महीने की ट्रेनिंग देते हो, 6 महीने की ट्रेनिंग देते हो। दूसरी तरफ चाइना के जवान को 5 साल की ट्रेनिंग मिलती है, राइफल लेकर उसके सामने खड़ा कर देते हो, उसके दिल में भय पैदा करते हो। एक जवान और दूसरे जवान के बीच में फूट डालते हो कि एक को पेंशन मिलेगी, एक को शहीद का दर्जा मिलेगा, दूसरे को नहीं मिलेगा, और फिर अपने आप को देशभक्त कहते हो। ये कैसे देशभक्त है? फिल्म स्टार जैसी फोटो थी उस लड़के की, फिल्म स्टार, बॉलीवुड स्टार की फोटो थी। मैं सोच रहा था, देखो इस युवा ने जान दी। स्पीकर सर, अध्यक्ष महोदय, एक आदमी सब पर भारी। अध्यक्ष महोदय, मैं नेता प्रतिपक्ष से अनुरोध करना चाहूंगा, गलत बयानी करके सदन को गुमराह करने की कोशिश। गलत नहीं है सर, गलत नहीं है सर। गलत नहीं है सर। दौरान अथवा सेवाओं की सुरक्षा के दौरान यदि हमारा कोई अग्निवीर का जवान शहीद होता है तो उसके 1 करोड़ रुपए की धनराशि सहायता के रूप में उसके परिवार को मुहैया कराई जाती है। इस प्रकार की गलत बयानी से सभी को गुमराह करने की कोशिश नहीं की जानी चाहिए। संसद महोदय, अध्यक्ष स्पीकर सर, स्पीकर सर, देखिए स्पीकर सर, देखिए राजनाथ सिंह जी की एक राय है, मेरी एक राय है, सच्चाई अग्निवीरों को मालूम है, हमें बोलने की जरूरत नहीं है। अग्निवीर को किस चीज का सामना करना पड़ता है, शहीद का दर्जा मिलता है या नहीं मिलता है, कॉम्पनसेशन मिलता है नहीं मिलता है, पेंशन मिलती है नहीं मिलती है, वो उसको मालूम है। पॉइंट ऑफ ऑर्डर है माननीय, अब सदन के सामने 2 स्टेटमेंट हुए, एक हुआ विपक्ष के नेता का, दूसरा हुआ माननीय राजनाथ सिंह जी का, रक्षा मंत्री जी का। ये कहते हैं कि 1 करोड़ रुपया नहीं मिलता है। श्री राजनाथ सिंह ने अधिकृत रूप से कहा कि मारे जाने वाले अग्निवीर को, जो शहीद होता है, उसको 1 करोड़ रुपया मिलता है। उनको फैक्चुअल पोजीशन सदन पर रखनी चाहिए माननीय। ये सदन झूठ बोलने की जगह नहीं है माननीय, यहां सच बोलना चाहिए। और अगर ये नहीं रखते हैं तो उनको ये सत्यापन नहीं करते अपने स्टेटमेंट का, तो उनको सदन और देश से और अग्निवीरों से माफी मांगनी चाहिए माननीय। अग्निवीर की सच्चाई मैंने फ्लोर ऑफ द हाउस पे रखी है, और राजनाथ सिंह जी ने भी कहा है, जो रियलिटी है वो हिंदुस्तान की सेना को मालूम है, वो अग्निवीरों को मालूम है। उनके कहने से या मेरे कहने से कोई फर्क नहीं पड़ता, सच्चाई तो उनको मालूम है, उनको मालूम है सच्चाई कौन बोल रहा है। അയോധ്യാ വിഷയം, അഗ്നിവീർ വിഷയം തുടങ്ങി രാജ്യം നേരിടുന്ന ഗുരുതരമായ വിഷയങ്ങളെയാണ് രാഹുൽ ഗാന്ധി ഉയർത്തിക്കാട്ടിയത്. അതിൽ അഗ്നിവീർ വിഷയത്തിൽ അദ്ദേഹം ഉപയോഗിച്ച വാചകം യൂസ് ആൻഡ് ത്രോ മസ്ദൂർ പോസ്റ്റ്, കേവലം 5 വർഷം മാത്രം സൈനിക സേവനം എന്ന പദ്ധതി നടപ്പാക്കിയ അഗ്നിവീറിനെ പരിഹസിക്കുന്നതിന്റെ പരമോന്നതിയിലായിരുന്നു. ഒപ്പം അഗ്നിവീറായി പഞ്ചാബിൽ മരണപ്പെട്ട വ്യക്തിയുടെ കുടുംബത്തിന് ഒരു ചുക്കും കൊടുത്തില്ല എന്നുള്ള ആക്ഷേപം കൂടി വന്നതോടുകൂടി രാജ്നാഥ് സിംഗും പിന്നാലെ അമിത് ഷാജിക്ക് പോലും എഴിച്ചു നിന്ന് പോയിന്റ് ഓഫ് ഓർഡർ എന്ന് പറയേണ്ടി വന്നു. ഒപ്പം സ്പീക്കറുടെ മുഖം കൂടി ഒന്ന് ശ്രദ്ധിക്കേണ്ടതാണ്, ഒന്നും ചെയ്യാൻ പറ്റാത്ത അവസ്ഥ. നേരത്തെയൊക്കെ ആണെങ്കിൽ പുറത്താക്കിക്കളയാം, മൈക്ക് ഓഫ് ചെയ്യാം, പ്രസംഗത്തിന് അവസരം കൊടുക്കാതെ ഇരിക്കാം. പക്ഷെ ഇപ്പൊ അതൊന്നും പറ്റാതെ നിസ്സഹായനായിരിക്കുന്ന അദ്ദേഹം തുടക്കത്തിൽ തന്നെ പ്രതിപക്ഷ നേതാവ് എന്നുള്ള നിലയ്ക്ക് അനാവശ്യമായ വിമർശനങ്ങൾ ഉണ്ടെങ്കിൽ മൈക്ക് ഓഫ് ചെയ്യുമെന്നുള്ള താക്കീത് കൊടുത്തു. പക്ഷേ സഭ്യമായ ഭാഷയിൽ ഉദാഹരണങ്ങൾ ചേർത്ത് നിർത്തി രാഹുൽ ഗാന്ധി നടത്തിയ പ്രസംഗം ഒരു പക്ഷേ കഴിഞ്ഞ 10 വർഷത്തിനിടയിൽ ഇരുന്ന് വിയർക്കേണ്ടി വന്നതും
ഇരുന്ന് തലകുനിക്കേണ്ടി വന്ന ഒരവസ്ഥയാണ് രാജ്യം ഭരിക്കുന്നവർ നേരിടേണ്ടി വന്നതെന്നും 1.25 മണിക്കൂർ നീണ്ടു നിന്ന പ്രസംഗത്തിൽ ഇരുത്തി തൊലിയുരിച്ചു വിട്ട അവസ്ഥയുണ്ടായെന്നും നിസ്സംശയം പറയാം. അതിൻ്റെ ഒരു ചെറിയ വീഡിയോ ദൃശ്യമാണ് നിങ്ങളെ കാണിച്ചത്. 1.25 മണിക്കൂർ നീണ്ട ആ പ്രസംഗം ഒരു പക്ഷേ ഭരിക്കുന്നവർ ഇന്ന് വീട്ടിൽ പോയിരുന്ന് പലപ്പോഴും ചിന്തിച്ച് അസ്വസ്ഥരാകുമെന്നുള്ള കാര്യത്തിൽ ഒരു സംശയവുമില്ല തന്നെ.